नमस्कार सुप्रजा परिवाराला मनापासून नमस्कार वाचाल तर वाचाल हे आपण ऐकलेलंच आहे शब्दसंग्रह वाढवला तर मुलांना बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये खूप सोपं जातं अनेक पालकांना असं वाटतं की भाषा आपल्याला काय आवडत नाहीत आपल्याला त्याची काय पुढे गरज नसते तर त्याचा काय उपयोग आहे पण जरी कोणाला विज्ञान आवडत असेल तरीसुद्धा आपल्यापुढे उदाहरणं आहेत एच जी वेल्स स्टीफन हॉकिंग आयझॅक ॲसिमॉव आपले जयंत नारळीकर हे सगळेजणं सायन्स फिक्शन गोष्टी लिहितात त्यामुळे काहीही लिहिण्यासाठी आपल्याला भाषेची गरज असते आणि सुप्रजा त्याच्यासाठीच शब्दमाला नावाचा उपक्रम घेऊन येत आहे आठवड्यातनं दोन दिवस आम्ही तुम्हाला काही शब्द पाठवू त्या शब्दांचे समानार्थी शब्दसुद्धा पाठवू ते तुम्ही एक वही करायची पालकांनी करायची बरं का कारण मुलं अजून लहान आहेत आणि जरी आपली क्षितिजनवीची मुलं मोठी असली तरी त्यांना पहिल्यांदा सवय घडवून देण्यासाठी पालकांनी थोडेसे परिश्रम घ्यायचे एक वही करा त्याच्यावरती शब्दमाला असं लिहा आणि जे आम्ही शब्द पाठवू ते मोठी मुलं असतील तर त्यांच्याकडून आणि लहान मुलं असतील तर पालकांनी बोलून बोलून ते शब्द लिहायचे कारण लहान मुलांची ग्रहणशक्ती कानांमधनं एकदम तीव्र असते मुलं ऐकतात आणि त्यांना ते शब्द पाठ होतात आता शब्द आणि त्यांचा समानार्थी शब्द हे तर पाठ झाले पण हा शब्द प्रॅक्टिकली कसा वापरायचा कुठे वापरायचा ह्याच्यासाठी एक वाक्यसुद्धा रचायला लागेल म्हणून लहान मुलांच्या पालकांनी स्वतः एक वाक्य रचावे आणि ते मुलांकडनं म्हणून घ्यावे ॲटलिस्ट <coughs> तीन ते चार वेळा म्हणून घ्यावं म्हणजे काय होतं ते रेजिस्टर होतं ब्रेनमध्ये मोठी मुलं आहेत त्यांना जर आत्ता अजून सवय नसेल तर पालकांनी त्यांना मदत करायची आणि हे वाक्य रचायचं आठवड्यातून दोनच वेळा शब्द मला पाठवण्यामागे कारण असं आहे की जे पहिल्यांदा पाठवलेले शब्द आहेत ते दुसरे शब्द येईपर्यंत चांगले वाचून होतात त्यांचं ग्रहण होतं त्यांचं पठण होतं त्यांचा वापर होतो आणि ते मनामध्ये पक्के बसून जातात दुसरे शब्द आले की दुसरे ॲड होतात अशा पद्धतीने एकोणीस फेब्रुवारीपासून आम्ही खास तुमचं शब्द भांडार वाढवण्यासाठी हा उपक्रम घेऊन येणार आहोत पण हा उपक्रम नुसता तसा नाही आहे बरं का ही वही तुम्ही छान ठेवायचे सजवली नाही तरी हरकत नाही त्याच्यातलं जे मॅटर आहे ते महत्त्वाचं आहे त्या मॅटरचा आम्ही नंतर आम्ही त्या वह्या तपासू तुम्हाला सांगू की आम्हाला तुम्ही इमेजेस पाठवा आणि सहा महिने झाल्यानंतर जी वही खूप चांगली असेल जी मुलं आम्हाला ते शब्द भांडार म्हणून दाखवतील किंवा त्याची काही वाक्य किंवा त्याच्यामधनं रचलेल्या काही कविता असं म्हणून दाखवतील त्यांना आम्ही खास बक्षिसं देणार आहोत बरं का आणि सगळ्या मुलांना ज्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सगळ्या मुलांना ई सर्टिफिकेट मिळतील त्यामुळे सुसज्ज आता वह्या आणा पेनं पेन्सिली पेन्सिलीना टोका करून ठेवा रबर तयार ठेवा आणि शब्दमाला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायला आणि नंतर आपल्या मेंदूमध्ये साठवायला सुसज्ज व्हा नमस्कार